कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सफर में धूप तो होगी, चल सको तो चलो, सभी है भीड़ में, तुम भी निकल सको तो चलो. इधर उधर कई मंजिल है, चल सको तो चलो, बने बनाए हैं साचे, जो ढल सको तो चलो. आज आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले कॉटन गुरु च्या या प्लॅटफॉर्म वर कापसातील एक तेजस्वी आणि ओजस्वी व्यक्ती महत्व म्हणजे अमृतरावजी देशमुख. आपले मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. भारतात एक समीकरण होतं, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. हे समीकरण खऱ्या अर्थाने सार्थ ठरवणारे समृद्ध सक्षम समर्थ शेतकरी कृषी तज्ज्ञ माननीय श्री अमृतरावजी देशमुख. आपण कापसामध्ये एकरी 50 क्विंटल असं विक्रमी उत्पादन घेणारे अमृत पॅटर्नचे जनक, तसेच महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे मानकरी आहात. पुन्हा एकदा कॉटन गुरुचे या प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत करतो आणि कार्यक्रमाचे आयोजक संयोजक प्रमुख माननीय श्री मनीषजी टागा सर यांना विनंती करेन की त्यांनी अमृतरावजी देशमुख यांच्याशी चर्चा करावी. ओव्हर टू यू सर. आभार समर्थ. अमृतरावजी नमस्कार. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आपला. नमस्कार. थँक्यू थँक्यू. हा अमृतरावजी, आज आपल्या संगती दोन शेतकरी जुडले आहे, उमेश भाऊ आणि रवींद्र भाऊ गायकवाड. आहात का आपण दोघे, उमेश भाऊ उडखे आणि रवींद्र भाऊ गायकवाड? हो 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 सर. हा उमेश भाऊ, आपण काय किती जागा आहे आपली आणि किती उत्पन्न घेत आहेत आता कापसामध्ये? माझ कपाशीच लागवड क्षेत्र 5 एकर आहे सर सध्या. त्याच्यामध्ये पर एकर मध्ये 7.5 क्विंटलचा अवरेज येतो आणि कोरडवाहू मध्ये आणि उलीत मध्ये 10 येतो. दहापर्यंत येतो, ठीक आहे. खोटं नाहीये तुमच्या क्षेत्राप्रमाणे, पण तुम्हाला वाटते की हे इनफ आहे तुमच्यासाठी, पुरत आहे तुम्हाला हे? नाही सर, कारण आम्ही याच्यामध्ये खूप दिवसापासून चालू आहे का, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं करायचं, पण तरी पण याच्यामध्ये जास्त नफा मिळत नाहीये. कारण तो खूप कमी आहे आणि अजून मेहनत लागते, याच्यावर खर्च खूप होत आहे. जसं कापूस वेचणीमध्ये खूप पैसे चालले, जवळपास पर क्विंटल मागे 1100 ते 1200 रुपये पर क्विंटल चालला. वेचणीचा खर्च तुमचा कापसाचा 25% होऊन जातो, नाही का? आणि बाकीचा तर आता जास्तीत जास्त आम्ही जैविक वापरतो, त्याच्यामुळे थोडासा औषधीचा खर्च कमी झाला. अच्छा, व्हेरी गुड. पण बाकी जो खर्च आहे मजुरी, याच्यामध्ये खूप फरक पडला. अच्छा. आणि जर 7000 भाव असला तरच कपाशी थोडं परवडेल, 5000 रुपयामध्ये तर बिलकुलच परवडणार. 6000 मध्ये नाही परवडणार, 5000 मध्ये तर बिलकुलच नाही परवडणार. ठीक आहे, तर 7000 ते भाव मिळाल्यापर्यंत शेती करायची की नाही करायची भाऊ? शेती तर करावंच लागेल, कारण शेती साधन आहे करण्यासाठी. शेती जर सोडली तर काय होईल? सर्वांनी जर मग काय होईल? शेती नाही करणार तर काय करणार, नाही का? आपण नोकरी करू शकत नाही, धंदा तर पैसा मोठा पैसा आल्याशिवाय धंदा जमणार नाही, तर दुसरा पर्याय काय? आणि आपल्या वडिलांनी आपल्याला शेती शिकवली आहे, तर केली तर शेतीच पाहिजे. पण बघा उमेश भाऊ, तुम्हाला हे आम्ही सांगू इच्छितो, खूप साऱ्या शेतकऱ्यांची अपेक्षा असते की दरवेळी 500-1000 रुपयाने कापसाचे भाव वाढले पाहिजे भाऊ. पण दरवेळी आपण काय नवीन करतो ते पण आपण बघितलं पाहिजे. किती प्रतिशत हमी भाव वाढले आहे 3 वर्षामध्ये तुम्हाला कल्पना आहे का? हो आहे सर. किती प्रतिशत वाढले आहे? जसे मागल्या वर्षी कापसाचे भाव बिलकुल 5000 खाली राहिले आणि
अन्न खरेदी केली ती नंतर जेव्हा शेतकऱ्यांचा पूर्ण माल संपल्यानंतर कपाशी गेली, त्याच्या अगोदर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला. जवळपास मी 6,000 रुपयांनी कापूस विकला 1-2 वर्ष अगोदर. बरोबर आहे, पण हमी भाव मध्ये किती वाढ झालेली आहे त्याची कल्पना आहे का? हो आहे सर, आता 200 रुपयांनी वाढला मागच्या पेक्षा. मागल्या वर्षी 3 वर्षामध्ये 32-33% हमी भावामध्ये वाढ झालेली आहे. 2018 मध्ये 26% वाढ झाली, त्यानंतर 1% वाढ झाली, त्यानंतर यावर्षी 5% वाढ झाली. 30% जर वाढ झाली आहे तर ते तर एक मोठा काम झाला शेतकऱ्यांचा ना. 2-3 वर्ष अगोदर म्हणत होते 6,000 ते भाव मिळाले पाहिजे. आज 6,000 जवळ आपण आलो तर आपण म्हणतो 7,000 मिळाले पाहिजे. उद्या हमी भाव जर 6,000 ते वर जाणार तर आपला खर्च वाढून आपल्याला वाटणार 8,000 ते भाव मिळाले पाहिजे. पण बाजार आपल्या हिशोबाने चालत नाही, पण शेती आपण आपल्या हिशोबाने करू शकतो. त्याच्यामध्ये काहीतरी आपण वाचवू शकतो दादा, आणि वाचवण्यामध्ये काय आहे ते आपण विचारूया अमृतरावजीला. अमृतरावजी, ते कोरडवाऊ मध्ये 7.5-7.75 क्विंटल आणि उलित शेतीमध्ये बागायतीमध्ये 10 क्विंटल प्रति एकर घेत आहे, काय म्हणायचं आहे आपलं? कसं आहे की आपण पाहतो ना की ओलिताचा असो किंवा कोरडवाऊ, आता त्यांचं म्हणणं पडलं की हा खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असं तर होत नाही. उत्पन्नाच्या हिशोबानं जेवढं उत्पन्न जास्त काढू आपण समजा, तर तेवढंच खर्च पण वाढेल थोडाफार. आणि सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला जे काही शेती करायची आहे की नाही, कोणी म्हणते रासायनिक शेती पडते, कोणी म्हणते जैविक शेती पडते, कोणी काही म्हणतात ना. आणि माझं म्हणणं आहे की आपल्याला जर शेती करायची असेल तर व्यापारी पद्धतीने शेती करायची, महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आपल्याला त्याच्यात 1 रुपयाचे 3 रुपये झाले तर परवडते, 2 रुपये झाले तरी परवडत नाही ना. आता काही काही आपल्या सोबतच काही काही जे काही जैविक जे काही लोक आहेत समजा जैविक मध्ये काम करणारे पण आपल्या कार्यक्रमासोबत त्याचे पण बरेचसे कार्यक्रम राहतात ना. आता त्याचं कसं म्हणणं पडते की आम्ही जैविक शेती करतो जसं की चणा, आपण जैविकच करतो आणि आम्हाला काही न करता 6 क्विंटलचं उत्पन्न येते. काही काही म्हणते तर 0 मेंटेनन्स, आता 0 मला काहीच समजत नाही की आपण तर बाकीचं सर्व करतो. फवारण्या पण जैविकच्याच करतो ना, त्याला पण खर्च येते. रान उदीम करायचे, बियाणं टाकतो, सर्वच गोष्टी करतो ना. परंतु काय होते की एकच आपण जे खत आहे का ते खतच देत नाहीत. परंतु आमचं म्हणणं पडलं की आम्ही खत जसं की नाही की एकच 10-20 पोतोय चण्याला एका एकरला एकच बॅग देतो आम्ही, पण 10-12 क्विंटलचं उत्पन्न वाढते ना. आता सांगा की मला जर 10-20 जर एक पोतं जर द्यायचं आपल्याला तर 6 क्विंटल उत्पन्न वाढलं ना. म्हणजे आपल्याला काय पाहावं लागेल की व्यापार पाहावा लागेल ना आपल्याला. कोणी म्हणते मग ते नायट्रोजन झाडाचे एवढं होते ते कोणतं काही भरलं नाही असं बिस्ताना आपण खूप सांगितलं जातं ना. आणि शेतकऱ्याचा एक समज आहे समजा, बरेचसे शेतकरी म्हणतात मला ती जैविक शेती करायची आहे, कोणी म्हणते ते विषारी पण आपलं अन्न आहे ते पण हे नाही करायचं. आपण म्हणतो की विषारी अन्न आहे, आपण जैविक जर शेती करत असो त्याचे भाव बी त्या पद्धतीने तिपट चौपट असा पाहिजे की नाही. सरासरी महत्वाचे नाही की आता आता सरासरी मी जर समजा उत्पन्न 30 क्विंटल जर कापसाचं काढत असो तर 3 आणि 15 1.5 लाख व्हायला. आता आपण जर 6 क्विंटल 5 क्विंटल जर त्या जर कापसाचं जर आपण उत्पन्न जर घेतलं तर हे बी तेवढाच व्हायला पाहिजे, 1.25 लाखच व्हायला पाहिजे, तर शेती परवडते ना. आता आपण 7,000 रुपये पाहिजे ना, नाही तर नाही परत नाही. तसं नाही, शेतकऱ्याला दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आता एक तर उत्पन्न वाढा पाहिजे आणि त्या पद्धतीने भाव जर असले तर शेतकरी पुढे जाते. आता काय झालं की एक वांग्याचा कट्टा समजा 1,000 रुपयाला चालला आणि कट्टा एकच निघायला, काय महत्व नाही ना. आणि आता आपण पाहतो की आता ही जैविक शेती करतो आपण, नजरेनं किती खाणारे लोक आहात आणि चवनं किती खाणारे लोक आहात की नाही. आता जसं आपण रासायनिक खत टाकलं, मायक्रोन्यूट्रिएंटच्या फवारण्या केल्या, त्याला क्वालिटी आली चांगली, तर लोक नायलॉन सांबार जास्त घेतात, गावरानी सांबार वास येण्याला कोणी घेत नाही. मार्केटमध्ये जर सर्वात जर पाहिलं तर गावरानी टमाट्याला खूप भाव असा पाहिजे ना. आणि शेतकऱ्यांना किंवा इतर लोकांना भाव ते जास्त खायला पाहिजे गावरानी टमाटर, पण गावरानी टमाटर कोणीच खात नाही.
ते नेमकी क्वालिटी वाले जे आहेत समजा टमाटे वगैरे ते खातात ना, आणि म्हणून कसं आहे की जिथे पिकते तिथे विकते ना, आपल्याला जे विकते जे बाजारात विकते तेच आपल्याला पिकवावं लागेल ना, नाहीतर त्याचे भाव पण जास्तीत जास्त असणं महत्वाचं आहे की नाही. आणि म्हणून जर शेती जोपर्यंत शेतकरी आपला म्हणजे व्यापारी पद्धतीने जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं भलं होणार नाही. आणि म्हणून आपण काय करायचं की आपण प्रयोगशील शेतकरी बनायचं, प्रयोग करत राहायचे आणि आपलं उत्पन्न कसं वाढत राहील आपल्या शेतात प्रयोग करायचे, आपलं उत्पन्न कसं होईल. आज जी पहिल्यांदा मी कापूस सुरुवातीला 3 ते 5 क्विंटल शेतकरी लावत होता, मध्यंतर काळात बीटी ज्यावेळेस आली तेव्हा त्याचं थोडस प्रमाण थोडस उत्पन्नाचं वाढलं होतं, परत पण घसरलं आणखीन, आहे की नाही. म्हणून आपण कसं की रिवर्स नाही येणं महत्वाचं नाही, रिवर्स येऊ नये, पुढे पुढे चालत राहिलं पाहिजे. जसं आपण पहिल्या वर्गातून मॅट्रिक मध्ये 15 म्हणजे सर्व असं जेव्हा शिक्षण आपण शिकत जातो का, ते या पद्धतीने आपण शिकत जाणं महत्वाचं आहे. पहिल्या वर्गात दुसऱ्या वर्गातून पुन्हा दुसऱ्या वर्गातून पहिल्याच वर्गात बसायचं असं नाही झालं पाहिजे ना शेतकऱ्यांनी, तेव्हा ती शेती करू नाही झालं पाहिजे. गती कमी जास्त झाली तर चालेल, पण परत तर जाण्याचा रस्ता नाही आणि परत जाऊन काही फायदा तर नाही पण मोठा नुकसान होणार आहे. तर हे जे तुम्ही 50 क्विंटल प्रति एकर पर्यंत आला दादा, तर तुम्हाला तर खूप वर्ष लागली असतील, तर आता हे सर्व युवा शेतकरी आहे, त्याने इमिडिएटली काय केलं पाहिजे? आता मी पाहतो की जसं की आपले कार्यक्रम जेव्हापासून या 2 वर्षापासून बरेचसे कार्यक्रम झाले ना वेबिनार वगैरे, आणि त्यावेळेस पासून काय झालं की शेतकरी खूप जागरूक झाले. आता मी पाहतो की आता आज मी प्रवासात असो अकोल्याला, पण त्याचा 6 जागी कार्यक्रम आहे आणि सर्वात जास्त युवा शेतकरी जे मुलं आहेत 18 वर्षापासून ते 25-26 वर्षापर्यंत मुलं आलेले आहेत. कारण काय झालं की आता हे जमाना कसा राहिला की याचा कार्यक्रमाचा किंवा नाही, आता हे या युट्यूबच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस कार्यक्रम घेतो आपण याच्या माध्यमातून काही, आता युवा वर्ग आहे ना हे सर्वात जास्त मोबाईल बघते नाही ना, आणि ते मोबाईल मध्ये हे सर्वात पाहत असल्यामुळं युवा शेतकरी आज जागृत झालेला आहे. आणि हे ज्यावेळेस जागृत होईल ना तर त्यावेळेस खरा शेतकरी ऐक नाही खरे शेतकरी त्यावेळेस आपल्याला या शेतीमध्ये खूप असे काही प्रयोग बी पाहायला भेटतील आणि परिवर्तन होण्याची आणि काळाची पण जरूरत आहे आणि परिवर्तन होणार बी आहे. बरोबर आहे, परिवर्तन झालंच पाहिजे, कारण की आता दुसरा पर्याय नाही आहे आणि प्रयोग से प्रगती हे तर आपण करूनच घेतले पाहिजे. तर अमृताजी, आता हे विदर्भ आहे, विदर्भ मध्ये अजून थोडं बोंड अडीचा काय मार आहे की नाही अजून कुठे बोंड अडी दिसत आहे कुठे? तर सुरुवातीला आपल्या आपण जे काय कार्यक्रम घेतले याच्यापासून 2 गोष्टी शेतकऱ्याच्या बदललेल्या आता. एक पहिली गोष्ट कोणती होती की जे शेतकरी सुरुवातीला जे म्हणत होता ज्याची कापूस उंची वाढली त्या शेतकऱ्याची त्याच्यावर तुलना होत होती की बाबा आपले कापूस 4 फूट झाला, 5 फूट झाला, 6 फूट झाला. पण आता ही भाषा आपल्यामुळे शेतकऱ्याची बदलली. आता आपण जसं फळफांद्याची ओळख सांगतो की नाही, आता शेतकरी काय म्हणाला की तुमच्या झाडाला फळफांद्या किती आता, है की नाही. दुसरी गोष्ट की आता ज्यावेळेस बोंडाळी माल कितना है. आता दुसरी गोष्ट की ज्यावेळेस शेतकरी म्हणत होता ना बोंडाळी कृषी विभाग बाकी सगळे जे म्हणतात ना बोंडाळी, आता शेतकरी एवढं जागृत झाला, हे नवीन शेतकरी आता जे म्हणतो आपण जे मुलं समजा 22-24 वर्षाचे हे एवढे जागृत झाले ते बोंडाळी म्हणून झाले, त्याला म्हणू द्या म्हणाले बोंडाळी काय म्हणायचे ते म्हणू द्या, पण आता हे बोंड सडम नाहीले. आणि हे पहिल्यांदा दादा 1-2 फोटो दाखवा. पहिल्यांदा बोनसड कोणालाच माहित नव्हतं ना, बोनसड माहितच नव्हती ना. आणि आता शेतकरी दुकानदारापर्यंत शेतकरी आपला जे गिराक हुशार झाला होता. बरोबर आहे, आता बोंड अडी कमी लोक म्हणतात आणि बोंड सड बरेच आले आहे. कशी येते हे बोंड सड, काय सुरुवात होते, खूप काम केलंय याच्यावर कॉटन गुरु अमृतरावजींनी. 3 वर्षापासून आम्ही धावपळ करत आहोत. अमृतरावजी तर युनिव्हर्सिटी पर्यंत जाऊन आले, आम्ही सर्व टेस्टिंग मध्ये सॅम्पल दिले, गुजरात मध्ये आमची टीम जाऊन आली, पण हे आता प्रमाणित झालेलं आहे की बोंड सड एक वेगळा रोग आहे आणि बोंड अडी हे वेगळा रोग आहे आणि बोंड सड हे जास्त प्रमाणात दिसत आहे महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये. तर याच्यापासून आपण आपल्या कापसाला वाचलं पाहिजे. खूप पाऊस आहे सध्या आणि पाऊस अजून बंद झालेला नाही. ओला कापसाला लगेच विकू नका, त्याला थोडा सुकवा आणि नंतर विका, तर तुम्हाला 1,000-1,500 रुपये जास्त मिळतील. आम्ही भाव या वर्षी खूप चांगले आहेत, जर आपण मागच्या 10 वर्षात तुम्ही जर
इतिहास बघितला तर खूप अजून चांगले भाव आहे आणि ते पूर्णपणे भाव आपल्याला मिळायला पाहिजे. ओल्या भावाचे कापसाचे भाव 3,000 रुपयापासून 4,500-6,000 रुपये प्रति क्विंटल आहे, पण सुक्या कापसाचे भाव 5,800-5,500 पर्यंत आपल्याला मिळू शकते. तर बाजार वाढत आहे, कापसाची माल विकण्यामध्ये घाई करू नका शेतकरी मित्रांनो, आणि कापसाला ओला कापूस म्हणून जास्त विकू नका. पैशाचे खूप टंचाई असेल तर थोडा कापूस विका जितके पैसे पाहिजे, पण सर्व कापूस या भाव मध्ये विकू नका, तुम्हाला भाव जास्त मिळण्याची पूरी पूर्णता शक्यता आहे. अजून काय म्हणायचं आता ही ज्यावेळेस आपण बोंड दाखवलं ना, हा आता हा बोंड हजारो शेतकरी बघतील समजा. आता ही जी बोंडाळी आपण जे म्हणतो की नाही, याच्यात कसं आहे की जे बोंडाळी कशी असते की एक पतंग असते समजा, आणि त्या ठराविक पात्यावर फुलावर बसते आणि त्याच्यात अंडे टाकते आणि त्याच्यात नंतर आळी तयार होते. बरोबर. दुसरी आळी कशी असते की एखादा समजा एखादी सडलेली वस्तू घ्या, एखाद्या डब्यात पॅक करा, त्याला झाकण पक्क लावून ठेवा, आणि 7-8 दिवसात जर डबा जर उघडला तर त्याच्यात आळे ताळ्या दिसतात ना, त्याच्यात काय होते की कोणता पतंग घेऊन तर अंडी घालणार नाही. याला आपण काय म्हणतो की एक बॅक्टेरिया म्हणतो ना, बॅक्टेरिया. आणि आता हे जे तुम्ही बोंड जे दाखवले काय ना, हे खूपच छान म्हणजे शेतकऱ्याला समजण्यासारखं आहे ना. आता याच्यातून आता हे जे बोंड सडलं काय, आता हे सडल्यामुळे त्याचा वास यायला, आणि वास झाल्यामुळे काय होईल की ऑटोमॅटिकच त्याच्यात आळी तयार होते. एकच आळी होत नाही, अशा 2-2, 4-4 पण आळ्या निघते त्याच्यात, आणि नंतर मग ते त्याच्यातले ते बोंड नंतर ते सडेल भाग असते खाजू त्याच्यातल्या नंतर त्याच्यातली सरकी पण खाते, आणि ज्यावेळेस मोठी होते तिचं खाणं झाल्यानंतर ते मधातून बाहेर ज्यावेळेस निघते तेव्हा ते त्याच्यातून ते छद्र दिसते बाहेर निघण्याचं. परंतु तर हे महत्वाचं आहे, आणि बोंडा अळीच जे असते ते वरून जाते. हेच बोंडाळी बोंडसळ आता बोंडाळीचं कसं असते की हा 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 आता मनीष भाऊ बोंडाळी कशी असते चित्र शोधण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे ठीक आहे. आणि तुम्ही कसं आहे की हा म्हणले की आम्हाला जरा बरं वाटते. आता हे पण हे जे हा आता एक मिनिट हे लय महत्वाचं आहे ना. आता हे जे मोठं छत्र दिसायलं याच्यातल्या आळ्या आळी काय झाली की त्यातली खाऊन त्या या पहिल्या छत्रातून आहे ना ते बाहेर निघली, आतमधून बाहेर आली आहे, बाहेरून बाहेर आली. हा आणि सुरुवातीला ज्यावेळेस आळी छेद्र करून त्याच्यात जातच नाही, परंतु काही तज्ञ मंडळी काय म्हणजे की त्या पात्यात येते, पात्यातून फुलात जाते, फुलातून त्या बोंडात जाते, हे सर्व चुकीचं आहे. आणि जातावेळेस पाहतो की नाही त्याला छेद्र मारून जाते ना आळी जायची असती तर, पण असं कुठं छेद्र होत नाही. परंतु तज्ञ म्हणतात की त्या बोंडात जाते आणि बोंडातून ते रिवर्स येऊन ते लाळीनं छेद्र बंद करते ना, असा कोणताच प्रकार होत नाही. कारण एकदम असं एकदम छोटं बोंड तयार होते की नाही त्या आळीला त्याच्यात फिराय बी जमत नाही सुरुवातीला पुढातली आळीला नाही नाही. आणि म्हणून आपण की नाही की बऱ्याचशा तुम्ही झाला आपण झालो गुजरात असो, नंतर 6-5 राज्यात आपण पण गेलो ना, तिथे शेतकरी पण गेलो आणि त्यांना सर्व पण दाखवलो. आता खूप ग्रुपवर खूप चर्चा होते ना आणि बोंड सडच निघते, परंतु 8-10 दिवसाला जर याच्यात जर पाहिलं समजा ते प्रत्येक बोंडात आळी दिसते आणि मग त्यावेळेस कायमचे शेतकरी ते बोंडाळी आहे. बोंडाळी कशी असते की त्या वरून ज्यावेळेस छद्र पाडून जाते मधात आणि त्याची जे मधातली जे घर आहे सरकी आहे का तेच सरकी खाते फक्त. तिला काय होते की पुर्यात तिचे जे कालचक्र जे आहे का 30-35 दिवसाचं तिला एक किंवा 2 पाकळ्यातली सरकी पुरेशी होते आणि तिचं वय संपून जाते. परंतु 1 किंवा 2 जे पाकळ्या आता हे फुटत नाही का, बाकीच्या 3 पाकळ्या फुटतात चांगलं, त्याला आपण म्हणतो बोंडाळी. परंतु हे जे तुम्ही आपण जे बोंड दाखवले हे बोंड स्थळ आहे, ते काही जरी केलं तरी हे बोंड फुटतच नाही, शेवटी गळून पडतात. बरोबर. आतमध्ये काही राहिलेच नाही तर कसे फुटणार ते, न सडून जाते ना ते. हा बरोबर. खरी गोष्ट आहे. तर खूप खूप आभार अमृतरावजी आणि उमेश भाऊ आणि आपले जे दुसरे शेतकरी जोडले होते रवींद्र भाऊ, तुमचं समाधान झालं असेल. खूप लक्ष द्या शेतामध्ये. असं बघा असं टोलमध्ये पण एक व्हिडिओ फक्त तुम्हाला असं एक क्लिप दाखवली आम्ही, तर टोलमध्ये पण खूप चोऱ्या चालू आहेत. खूप लक्ष द्या, कुठेही पैसे आपण घालवायला नको, पैसे एकही वाया जायला नको. हा टोल आजच एक शेतकऱ्यांनी पाठवला आहे, एक कडा सीधा आहे, एक कडा उल्टा टाकलेला आहे त्याचं, म्हणून 20 किलो मध्ये 4-5 किलोचा फरक पडू शकतो. कापूस विकत्या वेळी खूपच लक्ष द्या. हा आपला घामाचा पैसा आहे, मेहनतीचा पैसा आहे, आणि कापूस हा एकच पर्याय
पैसे कमवण्याचा आपल्यासाठी राहिला आहे. तर या नवीन सीजन मध्ये कापूस विकण्यासाठी घाई करू नका आणि तुम्हाला तुमचा कापूस सुकवल्यानंतर हमी भावामध्ये विकण्याचा प्रयत्न करा. कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशन आपल्यासाठी सदैव उभा आहे. आणि